संगमनेर तालुक्यात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला सदर मुलीने चांगलाच हिसका दाखवलाय. सदर प्रकरणाने त्रस्त मुलीने थेट पोलीस ठाणे गाठून या रोड रोमिओ विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केलाय. कॉलेजहून घरी जात असताना एका मुलीची एका तरुणाने छेड काढली. या तरुणीने धाडस करत घारगाव पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले की आदेश भाऊसाहेब चाचण राहणार खंडेरायवाडी याने घरी जात असताना बळजबरीने हात धरत तुम्हाला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाला. त्यानंतर मी त्याचा हात झटकला असता आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली. या प्रकारानंतर सदर तरुणीने स्थानिक नागरिकांची मदत घेत पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 354, 506 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. मी सकाळी 10 वाजता कॉलेजसाठी पेपरसाठी गेले होते तेव्हा त्या मुलांनी माझा पाठलाग केला व नंतर पेपर सुटल्यानंतर 2:15 सुमारास आम्ही कॉलेजवरून जेव्हा स्टँडवर चाललो होतो तेव्हा त्या मुलांनी आमचा पाठलाग केला व स्टँडवर आम्हाला धमकी दिली. त्यानंतर बसमध्ये बसल्यावर पण त्या मुलांनी बसमधून 3:30 उतरल्यावर त्या मुलांनी माझा हात धरला व त्यांनी सांगितले की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा मी त्याला समजावून सांगितले की तू असे करू नकोस, हा गुन्हा आहे, तर मी त्याला असे सांगितले. तेव्हा त्या मुलाने मला दमदाटी केली व शिवीगाळ केली. तेव्हा मी आरडाओरड केली व तेथील माणसे जमा झाली व त्यांनी त्या आदेश चाचणला पकडून पोलिसांकडे दाखल केले. त्या मुलाने मला ऑगस्ट 2016 पासून असाच पाठलाग करत होता. त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्याच्यानंतर 11 महिन्यात त्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितले होते. त्यावर त्याने 1.5 महिना माझा पाठलाग करायचा सोडून दिला व नंतर पुन्हा त्याने पाठलाग करण्यास सुरू केले. या त्रासाला कंटाळून मी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली नोंदवलेली आहे. त्यामुळे त्या आदेश चाचणला योग्य त्या प्रकारे शिक्षा झाली पाहिजे. माय न्यूज ब्युरो.